समोर तुम्ही आता समोर गेली चाल तरी पाचगावरी चाला तिकडे मुठरा थोडं मांगो साधारणतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं एका विशिष्ट आजारामुळे पूर्णच्या पूर्ण नुकसान झालं आहे. सोयाबीनचा एकही दाना हा शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचणार नाही आणि यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केल्या, आदेश दिले. साधारणतः पहिला प्रस्ताव आपण सरकारकडे पाठवलाय. विशिष्ट आजार आल्याने आता 100% सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल पण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना आपण प्रामुख्याने 4 सूचना केल्या. पहिली सूचना की आता 100% शेतकऱ्यांच्या दृष्टीनेच प्रस्ताव पूर्ण तयार करा. कोणीही शेतकरी सुटता कामा नये, शिल्लक राहता कामा नये, कारण एकही शेतकऱ्याच्या घरापर्यंत एकही दाना सोयाबीन जाणार नाही. दुसरा निर्णय की 3 प्रकारचे आत्ता आजार या पिकावर आले आहे. हे जे 3 प्रकारचे रोग आहे या संदर्भात पंजाबराव कृषी विद्यापीठाची जी रिसर्च टीम आहे त्यांना इथं बोलवून या आजाराच्या संदर्भामध्ये रिसर्च करणं, संशोधन करून भविष्यामध्ये याची योग्य निगराणी ठेवण्याच्या दृष्टीने आखणी करणं हे महत्त्वाचं आहे. 3, इथं एक गोष्ट लक्षात आली जी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितली ती तर फार गंभीर आहे आणि त्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे की हे आजार का फोफावत आहे. तर याचं कारण जमिनीमध्ये असणारी जी सुपीकता आहे, ही सुपीकता व जमिनीमधलं जे पोषक सत्व आहे ते आता या जिल्ह्यामध्ये कमी झालं. रासायनिक खताचा अनिर्बंध वापर, रासायनिक फवारणी, याचा परिणाम आता सॉइल हेल्थवर होतो आहे. आता मातीचं आरोग्य, मृद आरोग्य हे बिघडलं आहे आणि हे आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि या दृष्टीने गणपती विसर्जनानंतर अतिशय मोठं अभियान करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्य अंधकारमय होईल. आणि त्या दृष्टीने सुद्धा मिशन मोडमध्ये या संदर्भात कार्य करण्याचा निर्णय केला आहे. 2 महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांनी सांगितले, त्याबद्दलही मी मुख्यमंत्री मोदींशी बोलेन की मागचा चणा आणि तेव्हा गारपिटीने नुकसान झालं, ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आहे. आणि 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये 80% लोकांच्या खात्यात आले, 20% शिल्लक राहिलं, तेही करण्याची आवश्यकता आहे. कृषी अधिकाऱ्यांना आपण सूचना केल्या आहे आणि या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या संकटाचा सामना सर्वांना सोबत घेऊन करण्याचा आमचा निर्णय आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.